पाठ क्रमांक 7 थोरांची ओळख डॉक्टर खानपुजे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ डॉक्टर पांडुरंग खानपुजे गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शहरातील शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानपुजे उर्फ भाऊ त्यांचं सारा आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. तर गदर क्रांतीचे जे प्रणेते होते कोण डॉक्टर खानपुजे यांचं संपूर्ण आयुष्य कसं कोणकोण विस्मयकारी घटनांनी कशा पद्धतीने भरलेलं आहे ते त्यांनी आपल्याला थोरांची ओळख या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसेच त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ म्हणजेच कोण डॉक्टर खानपुजे हे आपल्या आजोबांच्या मांडीवर बसत आणि स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ते आजोबा सांगत आणि ते ऐकत असत. त्याचप्रमाणे ते त्यांच्या आईचे फार अतिशय लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेमध्ये जाण्याला सुरुवात झाली. जसे जसे ते शाळेत जाऊ लागले तसतशी त्यांची मित्रमंडळी वाढू लागली. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माळीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबल चालायची. भाऊ मोठे होत गेले. मोठे झाल्यानंतर त्यांची मित्रमंडळी वाढली आणि मित्र त्यांच्याकडे बोलण्यासाठी येत होते. तेव्हा ते सगळे आपल्या मित्रांना घेऊन वरच्या खोलीमध्ये जायचे, दार लावायचे आणि गप्पा सुरू करायचे. इंग्रजांना व त्यांच्या सैन्यांना कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. आपल्याकडे इंग्रजांचं साम्राज्य आहे, ते आपल्याला कसं हटवता येईल, आपला भारत कसा स्वतंत्र करता येईल अशा प्रकारचे ते स्वप्न बघू लागले. आणि आता ते करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे म्हणून त्याबद्दलचे निर्णय ते ठरवू लागले. याचे डावपेच ते आखत असे. लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजाबद्दल फार मोठी चीड त्यांच्या मनात होती. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं जर आपल्या देशाची प्रगती सुधारायची असेल, देश समोर आणायचा असेल तर जे इंग्रज आपल्या देशात आहेत त्या इंग्रजी लोकांना इंग्रजांना आधी हटवलं पाहिजे, त्यांना आपल्या भारतातून काढून टाकलं पाहिजे. ते जेव्हा जाईल तेव्हाच आपला देश प्रगतिशील होईल. म्हणून त्यांनी ठरवलं की आता इंग्रजांना लढा द्यायचा आणि आपल्या भारतातून काढायचा. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत असत. मग भाऊ खेडोपाडी जाऊ लागले, गावोगावी जाऊ लागले. गावोगावी गेल्यानंतर त्यांनी भारतीय इतिहास कसा घडवायचा, भारतीय स्वातंत्र्य कसं, स्वदेशी चळवळ कशी करायची, लोकांना मत देऊ लागले, लोकांना सांगू लागले, त्या विषयावर लोकांना भाषण देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. परंतु घरातल्या लोकांची इच्छा काय आहे याकडे भाऊंनी कधीच लक्ष दिलं नाही. भाऊ आपल्याच कामात गुंतले होते. स्वातंत्र्य लढ्यासाठी कसा प्रयत्न करता येईल, स्वातंत्र्य कसं मिळवता येईल याच मागे त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे आपल्या वडिलांची इच्छा काय, वडिलांना असं वाटायचं की भाऊंचं शिक्षण पूर्ण व्हावं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊंनी लग्न करावं, आपला संसार थाटावा. परंतु वडिलांची ही इच्छा भाऊंनी पूर्ण केली नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले. आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. मग भाग घेतल्यानंतर ते लोकमान्य टिळकांना भेटायला गेले. लोकमान्य टिळक पुण्याला होते म्हणून ते पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना फार आनंद झालेला होता की लोकमान्य टिळकांच्या सहवासात आपण राहतो आहे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्यांना अनुमती दर्शवली. टिळकांनी सुद्धा सांगितलं की नाही तुम्ही शिका. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी सल्ला दिला. जर तुम्हाला लढायचं आहे, आपली इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्हाला परदेशी जावं लागेल, आधुनिक लष्करी शिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल, शिकावं लागेल.
सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. त्यांनी आपल्या भारत भूमी सोडली आणि ते कुठे गेले? परदेशी गेले. कशासाठी? तर लष्करी शिक्षण घेण्यासाठी. त्यांनी लोकमान्य टिळकांचं ऐकलं, त्यावर विचार केला आणि आपला मायदेश सोडून ते परदेशी गेले. अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमी भाऊ दाखल झाले आणि आता लष्करी शिक्षण घ्यायचं त्यांनी ठरवलं. लष्करी शिक्षण सुरू करण्यासाठी त्यांनी अमेरिकेमध्ये ते गेले. अमेरिकेतील सान राफायल, ते अंडरलाईन करा की सान राफायल येथे लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्त पालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतले शिक्षक वर्ग भाऊवर खुश होते. भाऊ अतिशय हुशार होते, काम ते नीट करायचे. त्यांच्या अभ्यासातील प्रगती बघितली, त्यांची शिस्त बघितली, हे सगळे काम त्यांचे चोखपणे ते पार पाडत असेल, त्यामुळे तिथे असणारे शिक्षक सुद्धा त्याच्यावर खुश होते. लष्करी शिक्षण घेत असतानाही उणीव, कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते. आपण लष्करी शिक्षण घेत आहे, आपण कुठेही मागे हटायला नको, कशातही कमी पडायला नको, यासाठी ते अतिशय मेहनत करत असते. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. शेवटी 1910 साली त्यांना टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा मिळाला. ते लष्करी शिक्षण पास झाले. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. ते पुन्हा भारतात परत आले आणि त्यांना कळलं की हा भारतीय बहुजन समाज आहे, हा संपूर्ण शेतीवर अवलंबून, शेती मध्येच त्यांची प्रगती आहे. शेतीची प्रगती होईल तर हा आपला भारतीय समाज पुढे जातील असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी काय केलं? कृषक आणि श्रमजीवी, श्रम करणारे आणि शेती करणारे या सगळे जण एकत्र आले तर फार लवकरच इंग्रज आपल्या हातातून आपण इंग्रजांना घालवू शकू, इंग्रजांना आपल्या देशातून काढू शकू हे त्यांना कळलं. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं की आता भारत वर्ग पूर्ण शेतीवर अवलंबून, मग आपल्याला शेतीचं शिक्षण असणं फार गरजेचं आहे, कारण या शेती या वर्गालाच जवळ घेऊन आपण काय करू शकतो? क्रांती करू शकतो, क्रांतीचा प्रचार करू शकतो. त्यामुळे त्यांनी आता शेतीचं शिक्षण सुरू केलेलं. त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालय त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. शेवटी त्यांनी कृषी क्षेत्रात आपली ऍडमिशन केली. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. त्यांनी कृषी शिक्षण घेतलं, त्यामध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्सची पदवी सुद्धा मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढले आणि हेच शिक्षण घेत असताना त्यांनी फक्त शिक्षण घेण्याचंच कार्य केलं नाही तर दोन काम केले. तेव्हाच त्यांनी अमेरिकेमध्ये क्रांती केंद्रे काढली. गदर उठावाच्या आखणी ते आघाडीवर होते. गदर उठाव जेव्हा होता तेव्हा ते प्रथम होते. लाला हृदया, काशीराम, विष्णू, गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. या संपूर्ण सहकाऱ्यांसोबत ते कार्य करत होते. ते सगळे सहकारी त्यांच्या सोबत त्यांच्या हाताखाली होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी हा लढा संघटित करायचा, याला पुढे न्यायचा, त्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. या सगळे लढा देत असताना लढा करायचा आहे, संपूर्ण कार्य आपल्याला घडवायचं आहे तर संपूर्ण देश त्यांनी पालथे घातले. संपूर्ण देशात त्यांनी प्रगती केली. अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन या संपूर्ण देशात त्यांनी काय केली? भ्रमंती केली. ते फिरू लागले आणि फिरून अनेक कार्य त्यांनी घेतले. कृषी शास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर
मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालय त्यांची प्राध्यापक पदी नेमणूक झाली. शेवटी ते कृषीचा डॉक्टरेट झाले, डॉक्टरी पदवी त्यांना लाभली आणि आता त्यांनी कृषी विद्यालयात प्राध्यापकाची पद सुद्धा त्यांना मिळालं. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढवता ते अध्यापन सुद्धा शिकवणी सुद्धा खूप छान करायचे. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जमीन कुठल्या जमिनीत कुठलं पीक घ्यायचं, कोणत्या जमिनीला कुठलं पीक सुख होते हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत होत. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला, त्यामुळे जेनेटिक्स हा जो विषय होता त्यामुळे त्यांचा दबदबा वाढला, त्यांचं नाव लौकिक झालं. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांच्या लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. अध्यापना व्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळा आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. अध्यापन सुद्धा करायचे, अध्यापन करता करता त्यांना जो वेळ मिळायचा तेव्हा त्या प्रयोगशाळेत जायचे. त्या प्रयोग क्षेत्रात गहू कुठला आहे, कोणता गहू आहे, कसं उत्पादन झालेलं आहे, कोण प्रत्येक गव्हावर ते अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले, वेगवेगळं पीक त्यांनी तयार केलं, वेगवेगळं बी त्यांनी गव्हाचं तयार केलं. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देणाऱ्या गव्हाची संकरित जात तांबोरा, न पडणारी आणि बर्फाला दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. त्यांनी गव्हावर काय सुरू केला, अभ्यास सुरू केला. गव्हावर अभ्यास करताना पावसात कोणता गहू मोठ्या प्रमाणात उत्पादित करू शकतो, बर्फ पडत असतानाही कोण साथ देऊ शकतो आणि कुठल्या गव्हाने कुठला फायदा होतो, कोणत्या प्रमाणातली जात आहे, हा सगळा अभ्यास करून त्यांना प्रगती मिळाली. डॉक्टर खानकुजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. शेवटी जमीन आणि पीक, कुठल्या जमिनीत कुठलं पीक घ्यायचं, कुठल्या जमिनीवर कुठलं पीक महत्वाचं आहे, हा सगळा अभ्यास त्यांचा झालेला होता आणि शेती सुधार मंडळाने सुद्धा त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, बोलावलं होतं, कारण त्यांना त्यांचा शेती विषयाचा फार मोठा अभ्यास झालेला होता. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या, या कामगिरीवर डॉक्टर खानकुजींची नेमणूक झाली. आणि आता त्यांनी कृषी तज्ज्ञातच छान प्रगती केलेली होती, त्यामुळे प्रत्येकीच्या संशोधन केलेले होते. मग आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या जवळ जायचं, त्यांच्याशी भेट घ्यायची, त्यांना कुठली समस्या आहे त्यांच्या समस्येचं निवारण करायचं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी डॉक्टर खानकुजे यांची नेमणूक झालेली होती. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली, तर त्यांचे दौरे कुठे करायचे, कुठे जायचे, कुठे कशा प्रकारे जायचे, कुठले कुठे आहे, ही सगळी सरकारने त्यांची व्यवस्था केली होती. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास ही दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. आता ते मका म्हणजे आपण ज्याला बुठ्ठा असे म्हणतो, या दौऱ्यानंतर त्यांनी आता बुठ्ठ्याकडे लक्ष दिलं, मक्याकडे लक्ष दिलं. तर मक्याची पैदास करायची म्हणजे मक्याचं उत्पादन वाढवायचं, मग कुठला मका चांगला आहे, कुठल्या मकाचं उत्पादन करायचं, याच्या संशोधनाला सुद्धा त्यांनी सुरुवात करायला केली. मेक्सिकेतून टेओसिंटले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी टेओ मका मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. शेवटी त्यांनी टेओ मका या नवीन मक्याची जात निर्माण केली. एकेका मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणस आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. त्यांनी ठरवलं की एकेका झाडाला 30-30 कणस येतील आणि त्या 30-30 कणसाला डाळिंबासारखे जसे दाणे भरून येतात तसेच ते दाणे भरून येतील, अशा प्रकारची चांगली टेओ मका ही जात त्यांनी निर्माण केली. त्यांनी मेक्सिकोत राबवली, त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली आणि त्यांनी आता मेक्सिकोमध्ये ही जात निर्माण केलेली होती.
म्हणून त्या मक्क्याला तेओ मक्का असे नाव देण्यात आले. त्यामुळे आता मेक्सिकोत मक्क्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या झालेली होती. उत्तम प्रकारे मका लागलेला होता. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानफोजींचा गौरव केला आणि 1930 साली त्यांचा मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयदृष्ट्या पुरस्कार देण्यात आला. त्यांचा गौरव करण्यात आला कारण त्यांनी फार मोठी कृषी क्षेत्रात कार्य केलेले होते. अनेक प्रकारच्या जाती निर्माण केलेल्या होत्या. अनेक प्रकारचं गव्हाचं मक्याचे उत्पादन केलेले होते आणि ते मोठ्या प्रमाणात झालेले होते. गहू मक्यानंतर त्यांनी तूर गहू झाला मक्का झाला आणि आता मक्यानंतर ते तुरीच्या डाळीवर आले तूरवर आले. तूर चवळी याची विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरचे संशोधन केले. सोया डाळ चवळी अशा वेगवेगळ्या डाळीचे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना प्रोत्साहित केलं. शेतकऱ्यांना सांगितलं की ही डाळला या डाळीचं पीक इथे चांगल्या पद्धतीने येईल त्यामुळे याचं बी पेरा हे ते शेतकऱ्यांना सांगू लागले. शेवग्यावरही संशोधन केलं. शेवग्याचा पाला मुळ्या शेंगातील बिया आणि त्या बियाणापासून मिळणारे सुगंधित तेल यांचे महत्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांनी प्रत्येक बी कशा पद्धतीने घ्यावं कोणत्या बी पासून कसं उत्पन्न होतं लोकांना त्याची माहिती कळावी म्हणून त्यांनी आपलं पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवलं. आपलं पुस्तक काढलं पुस्तिका प्रकाशित केली आणि हे पुस्तक त्यांनी सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानफोजी. तर आपल्या देशाबद्दल असणारं प्रेम देशासाठी लढणारा हा एक क्रांतिकारक होता पण त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयीची असणारी कळकळ त्यांचं असणारं कार्य कृषीतज्ञ म्हणूनही त्या लेखकांना डॉक्टर पांडुरंग खानफोजे ओळखलं जातं. त्यांनी लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अपार असं कष्ट केलं. अनेक जाती निर्माण केल्या. अनेक असं लागवड त्यांनी शेतामध्ये निर्माण करून दाखवलं आणि गरीब शेतकऱ्यांना समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत माहिती पुरावी यासाठी पुस्तके प्रकाशित केली. हा आपला लेसन इथे पाठ संपलेला आहे. थोरांची ओळख डॉक्टर खानफोजे हा पाठ इथे संपतोय. या पाठाची प्रश्न उत्तर तुम्हाला नंतर कळतील.